ठीक है, राष्ट्रीय सुरक्षा का मामला अगर होता तो हम जरूर माने। देश के बहुत से पत्रकार, राजनेता, डिफेंस के अफसर, मुख्यमंत्री, मंत्री, हमारे जैसे लोग, सभी के ऊपर निगरानी रखी गई पेगासस के ऐप के द्वारा। उसमें राष्ट्रीय सुरक्षा का मामला क्या हो सकता है? लोकसभा और राज्यसभा पेगासस के मुद्दे पर नहीं चल पाई इस बार। अगर राष्ट्रीय सुरक्षा का मामला क्या है या अगर सरकार बता दे तो हमारे देश के ज्ञान में बढ़ोतरी हो जाएगी। अगर सुप्रीम कोर्ट की बात भी मानने को तैयार नहीं होता, पार्लियामेंट में चर्चा नहीं करने देती, तो कौन सी राष्ट्रीय सुरक्षा की बात ही देश में हो रही है? ठीक है, फिर एक बार उस पर हम सब लोग मिलकर बात करेंगे। सर, कल मुख्यमंत्री ने आला पुलिस ऑफिसर्स की बैठक की और कहा कि महिलाओं की सुरक्षा पे समझौता नहीं किया जाएगा और जो साकीनाका मामले में उनको कंपेंसेशन। महाराष्ट्र ने हमेशा कभी भी महिलाओं के सुरक्षा के बारे में किसी भी प्रकार का समझौता नहीं किया है। ये महाराष्ट्र की परंपरा है, इतिहास काल से, छत्रपति शिवाजी महाराज के जमाने से महाराष्ट्र में महिलाओं की सुरक्षा, महिलाओं की इज्जत, प्रतिष्ठा सब हमने रखी है। और ये सरकार जो है ठाकरे सरकार, ये तो उसमें ज्यादा संवेदनशील है, ये सबको मालूम है। सर महाराज बोला, सर पेगासस प्रकरणी केंद्र सरकार शपथ पत्र दाखल करण्यास तयार नाही आहे, सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं। याचा अर्थ असा आहे की केंद्र सरकार काहीतरी लपवत आहे, काहीतरी लपवत। पेगासस प्रकरणामुळे लोकसभा, राज्यसभा, संसदेचं संपूर्ण सत्र चालू शकलं नाही, प्रचंड गोंधळ उडाला, बेशिस्त वर्तन झालं असं म्हणतंय त्या संदर्भात। पण सरकारनं जी लपवाछपवी केली आणि अजूनही करत आहे, सरकार सर्वोच्च न्यायालयात सुद्धा फसवत आहे, ये तो उसमें ज्यादा संवेदनशील है, सबको मालूम। सर महाराज बोला, सर पेगासस प्रकरणी केंद्र सरकार शपथ पत्र दाखल करण्यास तयार नाही आहे, सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं। असं आहे की याचा अर्थ असा आहे की केंद्र सरकार काहीतरी लपवत आहे, काहीतरी लपवत। पेगासस प्रकरणामुळे लोकसभा, राज्यसभा, संसदेचं संपूर्ण सत्र चालू शकलं नाही, प्रचंड गोंधळ उडाला, बेशिस्त वर्तन झालं असं म्हणतंय त्या संदर्भात। पण सरकारनं जी लपवाछपवी केली आणि अजूनही करत आहे, सरकार सर्वोच्च न्यायालयातसुद्धा फसवत आहे। कोणती राष्ट्रीय सुरक्षा? पेगाससच्या माध्यमातून या देशातले अनेक पत्रकार, अनेक राजकारणी, मुख्यमंत्री, आर्मीचे अधिकारी यांच्यावर पाळत ठेवली गेली असा आरोप आहे, असे पुरावे आहेत। आणि सरकार या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करायला तयार नाही, सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भात सुद्धा भूमिका आपली मांडायला तयार नाही, त्याच्यामुळे हा देश आणि या देशातली जनता ते नक्की कोणाच्या भरोशावर आहे आता कळत नाही। सर, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये केजरीवालांचं बोला, सर महिला सुरक्षेविषयी काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली। महाराष्ट्राची परंपरा आहे की महिलांच्या सुरक्षेबाबत महाराष्ट्राचं सरकार, महाराष्ट्र राज्य हे कायम संवेदनशील आहे, राहिलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या राज्यातल्या महिलांना लेखी सुनावी, संरक्षण मिळावं, प्रतिष्ठा मिळावी, उभरत मिळावी, त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये यासाठी महाराष्ट्रानं सातत्यानं वेगवेगळे कायदे केले, प्रयत्न केले, प्रयोग केले। विशेषतः महाराष्ट्राचे राज्यकर्ते या बाबतीत कायम संवेदनशील राहिलेत आणि हे सरकार जे आहे, ठाकरे सरकार, ते या बाबतीत सगळ्यात जास्त संवेदनशील आहे, सगळ्यांना माहिती आहे। कोणी काय आरोप करत असतील ते आरोप ठीक आहे, राजकारणात आरोप होत असतात, अशा प्रकारचे विरोधी पक्ष आरोप करत असतात। पण कालही मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये महिलांच्या सुरक्षेसंदर्भात कोणतीही हयगय केली जाणार नाही
हे परखडपणे स्पष्टपणे सांगितलं.